हाय एवरीबडी, आता इतका उकाडा आहे, गर्मी आहे, तर तुम्ही सगळे भरपूर पाणी पिताय ना, लिक्विड्स घेताय ना, आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर तुम्ही मॉनिटर करताय ना की ते किती पाणी पितात. माझ्यासाठी जिजा किती दूध प्यायल्या दिवसाला आणि किती जेवली आहे हे कधीच महत्त्वाचं नव्हतं. माझा पहिला प्रश्न नेहमी असतो की तिने किती पाणी प्यायलं, किती ग्लास पाणी प्यायलं. सो आत्ताच आमची बाटली सुटलेली आहे. बाटली होती तेव्हा लाईफ वॉज इझी. बाटली दिली की त्या बाटलीमध्ये जे काही असायचं ते ऑटोमॅटिकली संपून जायचं. नारळ पाणी म्हणा, ताक म्हणा, सरबत, ज्यूस, जे काय असेल. पण आता जेव्हा बाटली सुटलेली आहे तेव्हा आता मी तिला कसं पाजू एक लिटर पाणी दिवसाला, हा माझ्यासमोर एक खूप मोठा प्रश्न होता. कारण की इव्हेंच्युअली जर तेवढी ती हायड्रेटेड नसेल तर कॉन्स्टिपेशन, युरिन इन्फेक्शन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही भोगलेल्या आहेत. सो मी हा माझा प्रश्न कसा सोडवलेला आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करू इच्छिते. See you.